अमेरिकेत कोणतं चपातीचं पीठ वापरते आणि त्यांच्या डब्याच्या काय तयार नाही झाली, 10 वाजून गेले सकाळचे. कुठलं आज बुध अशक्य हे शक्य करतील स्वामी. नमस्कार, कशा आहे सगळे. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आपल्या चॅनल वरती मी संगीता तुमचं स्वागत करते. तर आज आहे कुठला वार, मंगळवार आहे. आणि सॉरी, आज कुठला वार, आज बुधवार आहे. काय लक्षात राहायला तयार नाही. तर आज बुधवार आहे आणि यांच्या आज ऑफिसचा दिवस आहे. तर हे ऑफिसला त्यांच्या डब्याची तयारी करायची आहे. आणि भेंडी मी रात्रीच चिरून ठेवली होती आणि माधवचं खाऊ करायला चपातीचं पीठ मळून चपात्या करायच्या फक्त, आणि बाकीचं सगळं आमचं जेवण तयार आहे. त्याचबरोबर मी इथं अमेरिकेत कोणतं चपातीचं पीठ वापरते आणि ते चांगलं आहे की नाही, आणि मग तुम्ही पण यूज करू शकताय की नाही सांगेन. कारण भारतात पण मिळतंच, पण इथं अमेरिकेत पण आम्ही कुठलं वापरतो ते दाखवते. खाऊ करायचं माझं तू आणि मी नाही खाऊ करायचं. We should first move the data and get it from there. तर माधवला मी की नाचणी आहे ते करून घालतो. सध्या मी त्यात साखर वगैरे वगैरे काय ऍड करत नाही आहे. ऍड करू नये म्हणतात एक वर्ष होईल करून, पण कधी कधी मी थोडासा गोळ ऍड करते, नाहीतर कधी कधी फक्त तसंच येते. आणि त्यामध्ये आपण जे दूध पावडर करतो ना बाळाची, ते दूध करून घालून द्यायचं खातो म्हणे तसंच, नाहीतर मग कधी कधी गोळ थोडासा. तर मी हे बहुतेक जवळपास अर्धा कप पाणी घेतले आणि त्यामध्ये 2 अडीच चमचे नाचणी पावडर घातले. 2-3 मिनटं हे चांगलं आटत येतं आणि शिजतं पण, त्यामुळे बंद करायचं. पण आज मी थोडासा गूळ पण ॲड करणार आहे, माधवला थोडी थोडी सवय होऊ दे म्हणून. तर जास्त नाही, मी एवढाच घालणार आहे, भरपूर होतो एवढा. पण आता हळूहळू घट व्हायला सुरू झाले. अजून थोड्या वेळ पाणी त्याचं आटवून शिजवून घेऊन मग बंद करणार. आणि इथं सोमवारपासून परत पाऊस सुरू झालाय, सलग 4 दिवस पाऊस असणार आहे. आणि हे वातावरण असं आहे, म्हणजे पाऊस पण आहे, थंडी आहे, त्यात नाही वारं, म्हणजे एकदमच जास्त थंडी आहे. बाहेर मी काही गेलो नाही, ते गौरला सोडायला गेले होते त्यावेळी सांगत होते की एक्स्ट्रीम थंडी आहे म्हणून. आज माधवचे तरी खाऊ झाले, पण त्यांच्या डब्याची अजून काहीच तयारी नाही झाली, 10 वाजून गेले सकाळचे. पण माधवला भूक आहे तर त्याला आधी चारून घेऊन मग त्यांचा डबा करायला घेणार आहे. तसा माधव झोपला होता, त्या माधव झोपला चांगला जर झोपला 1-2 तास तर त्यावेळेत माझा डबा पटकन होऊन जातो रोज. पण आज तो फक्त 1/2 तासच झोपला, त्यामुळे माझं काही सावरलं नाही. चला, हे तर तयार झाले, एवढं दाट झाले हे. तर थोडंसं त्याच्यात मी दूध मिक्स करून मग त्याला चारेन. तर मी तर अमेरिकेत लक्ष्मी या ब्रँडचं शरबती चपाती फ्लॉर, म्हणजे चपातीचं पीठ लक्ष्मी या ब्रँडचं वापरते. आणि हे मी सध्याच वापरायला सुरू केले, सध्या म्हणजे सध्या मी अमेरिकेत आले ऑक्टोबरपासून, तर तेव्हापासूनच वापरायला सुरू केले. त्याच्या आधी आम्ही बरेच चपातीची पीठं वापरून ट्राय करून बघितली, पण याच्यासारख्या चपात्या आधी अजिबात कधी झाल्या नाहीत. कारण एखाद्या वेळेस ते पीठ खरभरत असायचं, म्हणजे वसवशीत माहिती आहे तुम्हाला माहीत असेल तर, म्हणजे चिकट राहायचं नाही, किंवा मग चपात्याच्या वाळायच्या पटकन, तसं या पिठाच्या होत नाहीत. या पिठाच्या चपात्या मऊ होतात आणि हे पीठ एकदम असं बारीक दळलेलं आहे, त्यामुळं पीठ असं वसवशीत राहत नाही. पीठ तर या पॅकेटवर लिहिल्याप्रमाणे चपाती अगदी दुपारपर्यंत मऊ राहतात. हे दुपारी 2-3 वाजेपर्यंत जेवतात, तर तोपर्यंत त्या चपात्या मऊ राहिलेल्या असतात. आणि मी काही कुठल्या ब्रँडच्या प्रमोशनसाठी करते असं नाही आहे,
पण माझ्यासारखंच जर तुम्ही पण चपातीचं पीठ असं विकत आणून खाताय, चपात्या बनवून खाताय, तर तुम्हाला त्याचा फायदा व्हावा म्हणून सांगते. मला पुन्हा राहताना अशी कधी गरज पडली नाही की आम्ही विकतचं चपातीचं पीठ आणून चपात्या बनवून खाल्यात, कारण आम्ही तिथं गहू घेऊन दळून आणूनच चपात्या बनवून खायचो. पण सध्या इथं अमेरिकेत आल्यापासूनच वेगवेगळे चपातीचे पीठ ट्राय करून बघितले आणि शेवटी आम्हाला हे मला जसं पाहिजे होतं तसं हे चपातीचं पीठ मिळाले. चपात्या पण लाटायला पीठ एकदम हलकं आहे आणि चपात्या छान फुलतात पण आणि मऊ पण राहतात दिवसभर. तर गुरुवारपर्यंत मुसळधार पाऊस आहे आणि आत्ता पण एकदम मोठा पाऊस बाहेर चालला आहे. मी खिडकीतनं काही दाखवू शकत नाही कारण खिडक्या भिजल्या आमच्या. मोठा पाऊस आहे आज आणि हे आहे हे आमच्या माधवचा पराक्रम आहे. त्याने नक लावले मला तू 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 काय दिसत नाही संध्याकाळचे 5 वाजले. गौरी इथं गौरी आले स्कूल मधून आणि बाळासोबत अभ्यास. माधव गौरीचा अभ्यास करतोय. माधव गौरीचा पेपर दे 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 ते पेपर दे तिला दे. तर झाले संध्याकाळ. कुरिअरवाला एवढ्या पावसात पण ते पार्सल येऊन घरात देऊन गेला आतमध्ये ठेवून, कारण माझ्याकडे माधव होता झोपत होता तर मी ते घेऊ शकत नव्हतो, तर तो आत येऊन ठेवून गेला. 7 वाजून गेलेत. तर याचबरोबर मी आजचा व्लॉग इथंच थांबवते. पुन्हा भेटू मग अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. परत हळू बोलते कारण माधव झोपला आहे. आणि तोपर्यंत मग छान खात राहा, खुश राहा, एकमेकांची काळजी घ्या. बाय.